हाय फ्रेंड्स, वेलकम टू साधनाज रेसिपी। साधनाज रेसिपी मध्ये आज आपण पाहणार आहोत स्वीट कॉर्न पासून भजी कशी बनवायची। मार्केट मध्ये खूप सारे स्वीट कॉर्न आलेले आहेत, मक्याचे कणीस आलेले आहेत, तर त्यापासून आपण एक भन्नाट असा प्रकार पाहणार आहोत स्वीट कॉर्न पासून भजी। चला तर मग पाहूयात। स्वीट कॉर्न ची भजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी स्वीट कॉर्न अशा प्रकारे सोलून घेतलेला आहे। सोलत असताना तो स्मॅश किंवा थोडासा तुटला गेला तर चालणार आहे, कारण आपण त्याला मिक्सर करून घेणार आहोत। आपण हे मिक्सरमध्ये टाकून घेऊयात। त्यामध्ये आल्याचा छोटासा तुकडा आणि एक हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे मी। हिरवी मिरची फार तिखट नाही आहे। आणि आता आपण त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं टाकून घेऊयात। हवं असेल तर तुम्ही यामध्ये लसूणही टाकू शकता। आणि हे मिक्सरला ओबडधोबड अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पॉंचे अगदी एखाद दुसरे तुकडे झाले पाहिजेत, खूप त्याचा बारीक तुरा नाही झाला पाहिजे। आता आपण त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी अशा प्रकारे बारीक चिरून टाकलेला आहे। एक चमचा बेडगी मिरचीचं लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा जिरे आणि ओव्याची पावडर आहे। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊयात। साधारण यामध्ये पाव कप बेसनचं पीठ टाकायचं आहे। एक 3 ते 4 चमचे टाकून घ्यायचे अंदाजाप्रमाणे। आणि त्यामध्ये मी कुरकुरीत भजी होण्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे। तुम्हाला कॉर्नफ्लॉवर वापरायचं नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तांदळाची पिठीही वापरू शकता। आणि आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर न करता हे छान एकत्रित करून घ्यायचं आहे, कारण या मक्यामध्ये मक्याचं दूध काही जण म्हणतात आणि पाणी काही जण म्हणतात, तर ते निघतं आणि हे ओलावा मस्त टिकून राहतो यामध्ये। त्यामुळे यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही आहे। फक्त अशा प्रकारे 1-3 मिनिट छान मळून घ्यायचं हे पीठ। तुम्ही इथे पाहू शकता हे बॅटर छान रेडी झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण एक चिमटभर सोडा टाकून घेऊयात। सोड्याचा वापर अगदी कमी टाकायचा आहे, अगदी एखाद दुसरी चिमट। आणि अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे। हे भजी बनवण्यासाठीचं बॅटर आता रेडी झालेलं आहे। आता आपण ती फ्राय करून घेऊयात किंवा तळून घेऊयात। आपण ज्या प्रकारे सांडगे तोडतो त्याप्रकारे ही भजी करून घ्यायची आहेत। कॉर्न भजी खूप मोठी नसतात, साईजला अशा प्रकारे छोटीच असतात ती। तेल मी इथे छान गरम करून घेतलेलं आहे। आणि हे भजी तळत असताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, कारण स्वीट कॉर्न हे थोडेसे नाजूक असतात, त्यामुळे भजी जळण्याची किंवा करपण्याची शक्यता असते। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती ही भजी तळून घ्यायची आहे। आपण नेहमी स्वीट कॉर्न भाजून किंवा बॉईल करून खातो, पण हा एक वेगळा प्रकार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा स्वीट कॉर्न भजीचा। आणि आपल्या चॅनलवरती स्वीट कॉर्न चाटची ही रेसिपी आहे। आणखी आपण जशी पनीरची भाजी बनवतो त्याप्रकारे स्वीट कॉर्नचीही भाजी बनवलेली आहे, तेही तुम्ही नक्की पहा आणि घरी बनवून पहा। मी या सगळ्या रेसिपीजच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि तुम्ही इथे पाहू शकता छान मस्त गरमागरम कुरकुरीत अशी स्वीट कॉर्नची भजी रेडी झालेली आहेत खाण्यासाठी। सोबत गरमागरम चहा आणि हिरवी किंवा लाल चटणीसोबत खाऊ शकता, टोमॅटो कॅचअपसोबत खाऊ शकता। आणि थंडगार असं वातावरण आहे पावसाचं, त्यामध्ये तर अगदी मनसोक्त या भजीचा आनंद लुटू शकता। तुम्हाला ही आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील त्याही कमेंट करून सांगा, म्हणजे मी चॅनलवरती त्या रेसिपीज टाकत जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत।